असामान्यांचा गोष्टीरूपी प्रवास न म गोष्टी संत क्रांतिकारक कलावंत साहित्यिक शिक्षणतज्ञ शास्त्रज्ञ यांच्या गोष्टी वक्ते ज्येष्ठ शिक्षणतज्ञ साहित्यिक डॉक्टर न म जोशी दिनांक 22 ते 28 जुलै दरम्यान दररोज रात्री 8 वाजता पुणे दर्पणच्या यूट्यूब चॅनल पुणे दर्पण फेसबुक आणि पुणे दर्पणच्या वेबसाईटवरून पाहायला विसरू नका दररोज रात्री 8 वाजता। गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे संकट असले तरी देशाच्या सीमेवर रक्षणाकरता अहोरात्र सज्ज असलेल्या जवानांना पुण्यातून पाठवण्यात येणाऱ्या राख्यांचे पूजन करण्यात आले आणि 11,000 पेक्षा जास्त राख्या सीमेवरील सैनिकांकरता रवाना करण्यात आल्या। सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त व कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पुणेकरांच्या वतीने 11,000 पेक्षा जास्त राख्या पाठवण्यात आल्या। बुधवारपेठेतील स्वर्गीय श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात प्रातिनिधिक स्वरूपात झालेल्या कार्यक्रमात उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते राखी पूजन झाले। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे दत्त मंदिर ट्रस्टचे उत्सव प्रमुख शिरीष मोहिते आनंद सराफ लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगरचे अध्यक्ष अविनाश शहाणे राजश्री शेठ पराग ठाकूर कल्याणी सराफ सुरेखा होले डिंपल ओसवाल अल्पा भावसार आदी उपस्थित होते। लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगरने उपक्रमात सहभाग घेतला। उपमहापौर सरस्वती शेंडगे म्हणाल्या देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात त्यामुळे त्यांची आठवण प्रत्येकाने ठेवायला हवी। पुण्यातून पाठवण्यात येणाऱ्या राख्यांची सीमेवरील सैनिक दरवर्षी वाट पाहत असतात। सैनिक हाच ध्यास आणि सैनिक हाच देशाचा श्वास ही भावना मनात ठेवून सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे पाठवण्यात येणाऱ्या राख्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे। मनीषा झेंडे म्हणाल्या सैनिक रात्रंदिवस सीमेवर खडा पहारा देतात त्यामुळे आपण येथे आनंदाचा श्वास घेऊ शकतो। सातत्याने पुण्यातून सलग 23 वर्ष या राख्या पाठवण्याचा उपक्रम राबवणे सोपे नाही। यामध्ये केवळ सामाजिक संस्थाच नाही तर शाळा महाविद्यालयांसह सामान्य नागरिकांना देखील सहभागी करून घेतले जाते त्यामुळे आपल्या भावना सैनिकांपर्यंत पोहोचत आहेत असेही त्यांनी सांगितले। आनंद सराफ म्हणाले भारतीय सण हे नाती दृढ करणारे सण आहेत। गेल्या काही वर्षापासून या सणांना सामाजिकतेची जोड मिळत आहे। समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करून देण्यासाठी व त्यांनाही सण उत्सव साजरा करता यावा याकरता 1998 पासून हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असल्याचं सराफ यांनी सांगितलं। सैनिक मित्र परिवार या संस्थेच्या वतीने सलग 23व्या वर्षी सरहद्दीवरील जवानांना प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक राख्या पाठवण्याचा शुभारंभ आता आम्ही करत आहोत। सरहद्दीवरील सुमारे 150 बॉर्डर पोस्टवर पुणेकरांच्या ह्या राख्या कृतज्ञतेच्या भाऊभावाच्या बहिणीच्या प्रेमाच्या अशा स्वरूपामध्ये या राख्या जातात। आपल्या भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सण हा माणसामाणसातील नातेसंबंध दृढ करणारा आणि निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा असतो। आपण आपल्या देशाच्या सरहद्दीचा जेव्हा विचार करतो तेव्हा अतिशय रौद्र स्वरूपातील वैविध्यपूर्ण अशी जी आपल्या देशाची सरहद्द आहे या सरहद्दीचं रक्षण करताना दरवर्षी हजारो जवान हे त्यांचं आयुष्य हे या सरहद्दीच्या संरक्षणासाठी समर्पित करत असतात। मग कच्छच्या वाळवंटातलं अतिशय तीव्र असा उन्हाळा असो किंवा सियाचीनमधली रक्त उठवणारी थंडी असो या सर्व ठिकाणी केवळ तिरंगी झेंड्यासाठी आयुष्य समर्पित करणारे सर्व सीमारक्षक जवान हे सुद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांचं योगदान हे अतिशय मोलाचं असतं। मग अशा वेळेस जेव्हा पुणेकरांच्या किंवा देशवासियांच्या राख्या
जेव्हा त्यांच्या रेजिमेंटमध्ये पोहोचतात तेव्हा हा रेशीम धागा हा त्या पोलादी मनगटामध्ये हजार हत्तींचं बळ निर्माण करत असतो. या सर्व राख्यांची या त्या त्या दिवशी त्या रक्षाबंधनाच्या दिवशी त्या त्या प्रत्येक रेजिमेंटमध्ये विधीपूर्वक पूजा केली जाते आणि अत्यंत भावभक्तीने सर्व जवान हे त्यांच्या रेजिमेंटच्या धर्मगुरूच्याकडून ही राखी बांधून घेतात. त्या पोलादी मनगटाला माहीत नसतं की कोणत्या बहिणीने आपल्याला ही राखी पाठवलेली आहे, परंतु तो रेशीम धागा आणि आपल्या संस्कृतीतली कृतज्ञतेची जाण या सर्वांचं मिश्रण म्हणून ही राखी त्या जवानाला हजार हत्तींचं बळ निर्माण करत असते, त्याचं नीतिधैर्य वाढवत असते.